पालघर येथील एका शिक्षकाकडून एक लाखाची लाच घेताना पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मोहन देसले यांना पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले पाहुयात या संदर्भातील ही बातमी मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदार शिक्षकांना एक नोव्हेंबर दोन हजार अठरा पासून शिक्षक मान्यतेसाठी आणि पगार काढण्याचे आदेश दिले होते जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे या संदर्भात विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते तर न्यायालयाचे आदेश असताना शिक्षणाधिकारी देसले यांनी तक्रारदारच्या प्रकरणात अनेक त्रुटी काढल्या त्यांनी या प्रकरणी तीन लाखाची मागणी केल्यानंतर दोन लाखांवर तडजोड झाली त्यातील एक लाखाची रोख रक्कम त्यांच्या कार्यालयातील त्यांच्या गाडीतील डिक्कीत ठेवल्यानंतर लॅचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी आफळे आणि त्यांच्या टीमने झडप घालून त्यांना अटक केली आहे अधिक चौकशीसाठी शिक्षणाधिकारी यांच्यासोबत असलेल्या एका शिक्षकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे